मोदी जींनी दिल्ली जिंकली, महाराष्ट्र हा जिंकूया, राज्याला समृद्ध कराया, कमळ निवडून देऊया। पुणे कोथरूड मतदारसंघातील उमेदवार भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांतदादा पाटील यांना मी गेले 12 वर्ष झालं जवळून ओळखतो। 2008 निवडणुकांमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये, पुणे पदवीधर मतदारसंघामधनं चंद्रकांतदादा बहुमताने निवडून आले होते। त्याचबरोबर 2014 चंद्रकांतदादा पाटील पदवीधर मतदारसंघातनं चांगल्या फरकाने निवडून आले। त्यानंतर दादा PWD मंत्री झाले, नंतर महसूल मंत्री झाले आणि नंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले। चंद्रकांतदादांचा स्वभाव इतका मावाळ आणि राहणीमान इतकी मावाळे, एवढं स्वच्छ प्रतिमेचं नेतृत्व हे म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आहेत। आत्ता ते कोथरूड मतदारसंघातनं उभे आहेत। चंद्रकांतदादा खूप फरकाने निवडून दिल्याबद्दल कोणाच्याही तिळ मात्र शंका मनात नाही आहे आणि समोरच्यांचे सगळ्या डिपॉझिट गुल करून पुणे शहरामध्ये एक महाराष्ट्राला उंचांक म्हणून सर्वात जास्त मताने चंद्रकांतदादा पाटील निवडून येतील आणि निवडून देण्याकरता मी संपूर्ण कोथरूडवासियांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की चंद्रकांतदादांना बहुमताने निवडून द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणुका बघता बघता तोंडावर आल्या, 21 तारखेला मतदान आहे। मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीला मतदान करा, पण त्याहीपेक्षा मतदान करा, 21 तारखेला मतासाठी बाहेर पडा, भारतीय जनता पार्टीला मतदान करा। लोकप्रतिनिधी हवा कणखर, राष्ट्रप्रेमी विचारांचा, सामान्य लोकांसाठी धडपडणारा, कोथरूडकरांच्या सर्वांगीण विकासाचं शिवधनुष्य पेलणारा माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करूया। शिवरायांच्या आदर्शाने कारभार हा करतो, कुशल संघटक जनसेवेला सदैव तत्पर दिसतो। पुणे शहर अन कोथरूडला देतील नव आकार, चंद्रकांत दादा पाटील हे कार्यशील आमदार। महाराष्ट्रामध्ये फुलवू आता भाजपचे कमळ, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ।